वळूयात पुढच्या बातमीकडे। वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये। नालासोपारा हे कोरोनाचं हॉटस्पॉट केंद्र बनलेलं आहे। एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नालासोपाऱ्यातील नागरिक मात्र भाजी मार्केट आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत असल्याचं चित्र दिसून येत आहे। अनेक नागरिक तर विना मास्क वावरत असल्याचंही पाहायला मिळत आहे। कोरोनाला रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे। काही बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोनाला रोखायचं कसं असा प्रश्न निर्माण झालाय। दरम्यान आज मुंबई आणि उपनगरामध्ये कुठे आणि किती नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत पाहूयात मुंबईसह उपनगरांचा हा कोरोना मीटर। मुंबई महापालिका क्षेत्रात आज 4760 नवे कोरोनाग्रस्त सापडले असून 10 रुग्णांचा मृत्यू झालाय। ठाणे महापालिका क्षेत्रात 926 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले तर एकाचा मृत्यू झालाय। नवी मुंबईत 772 कोरोनाग्रस्त आढळले तर तिघांचा मृत्यू झालाय। त्यासोबत कल्याण डोंबिवलीत 943 नवे रुग्ण आढळले तर 4 जणांचा मृत्यू झालाय। उल्हासनगरमध्ये 112 नवे कोरोनाग्रस्त आढळले। मीरा भाईंदरमध्ये 172 रुग्ण आढळले तर दोघांचा मृत्यू झालाय। वसई विरार मनपात 136 नवे रुग्ण आढळले। पनवेल महापालिका क्षेत्रात 307 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर एकाचा मृत्यू झालाय। इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, त्यापूर्वी घेऊयात एक छोटासा ब्रेक।